तिथं काय झालं, एक छोट बाळ होत. चिंतन, कुठल्या गोष्टी आवडतात तुला? बाबा जो सांगतो त्या सगळ्या गोष्टी आवडतात. थँक्यू, थँक्यू. 2 वर्षांपूर्वी एक वेगळ्या पद्धतीची शाळा मी सुरू केली. आपल्या नंदनवन मध्ये आमचा असा प्रामाणिक प्रयत्न असतो की मुलांना आनंदात शिकता यावं. पांढरा पेशी. आम्ही दर महिन्याच्या 1 तारखेला एक नवीन गोष्ट सादर करतो ज्यातून एखादा विचार मिळतो. बाबा, त्याचे आई बाबा त्याला खायला नाही देत? यांना ना मिळत नाही बाळा, त्यांना जे हवं असतं. रामचा रोल करायला डोळ्यात भूक दिसणं फार आवश्यक आहे. लाडू, तुमच्या बाळाला ऍक्टिंग जमत नाही. तुम्ही मला कधी भूकच लागू दिली नाही. लहानपणी आपण त्याला विचारायचो, मोठेपणी कोण होणार आहेस तू? तर कसं म्हणायचं, मी गोष्टी सांगणारा माणूस होणार आहे. कुठे किरण, कुठे? मावशी, हा ना आता गोष्टीतल्या माणसासारखा वागायला लागलाय. मला असं वाटतं हे गोष्टी वगैरे सांगणे ना हे ना ठीकच आहे. आपण गोष्टी म्हणून असतो, तो त्या गोष्टीतून आयुष्य बघायला शिकला. चिंतनला काय व्हायचंय मोठेपणी? मी ना सेम बाबा होणार आहे. आता बाबा नाटक लिहितो आणि मी नाटकात काम करतो. मी मोठा झालो की मी येणार आणि बाबा नाटकात काम करणार. आपल्या घरात तुझ्या प्रत्येक गोष्टीची नक्कल करणारा एक माणूस आहे, माहिती आहे ना? ते पण जरा हल्ली अति होत आहे त्याचं. सगळं सेम सेम कुठून आणू मी? तू माझ्यावर डिपेंडंट आहे हे मला खूप आवडायचं, पण आता त्याच गोष्टीची मला काळजी वाटते. म्हणूनच खर तर मी फार काळ नाही लपवलं. नाही, आणि लपवलं नाहीस ते योग्यच केलंस, कारण लपवल्याने प्रॉब्लेम सॉल्व नाही होत. कसं कळेल, कोण सांगेल त्याला, आणि कसं पटवून घेणार आहे तो? मला कोणीच काहीच नीट नाही सांगत. मला सगळं आधी सारखं हवं. वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना. मी ठरवलंय, मी सांगतो चिंतनला माझ्या पद्धतीनं. रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा. रे क्षणा थांबना. हा बाबा, सांग गोष्ट. माझी गोष्ट फक्त मी ऐकणार. स्टार्ट. आता सगळ्यांना कळेल की एक गोष्ट काय जादू करू शकते, एक गोष्ट सांगणारा माणूस काय करू शकतो.